लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही ज्या लंकेत गेलेला आहात ना, ती लंकाच आम्ही जाळतो आहोत, तर तुमचं काय होणार? ते दाडीबिडीच्या गोष्टी आम्हाला सांगू नका. बाळासाहेब चोरायला वस्तू आहे का? बाळासाहेब चोरायला वस्तू आहे का? विचार विचार असा चोरून मिळत नाही. चोरटे भामटे यांचं राज्य राज्यावर सुरू आहे आणि ते लवकरच आम्ही नष्ट करू. हे असे डायलॉग बाजी आम्हाला सांगू नका. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत तयार झालो, आम्हाला अधिक चांगले डायलॉग फेकता येतात. फिराव ना दाढी पे, तुम्हारी दाढी जो है वो दिल्ली के हाथ में है. आपकी जो दाढ़ी है ना, हाँ, ये दिल्ली के हाथ में है. वो दिल्ली वाले आपकी दाढ़ी जब चाहे खींच लेते हैं और दिल्ली में बुला लेते हैं आप. और लंका की बात मत करिए, आपकी लंका है. आप रावण है सब लोग. आप रामायण पढ़ लीजिए, रावण की लंका जली थी और महाराष्ट्र में राम का वास्तव्य था. हाँ, पंचवटी में महाराष्ट्र में आप थोड़ा रामायण पढ़ लीजिए और बाद में बात कर लीजिए. सर, भाजपा ने छत्रपति शिवाजी महाराज यांचा अपमान करणार आहे, सुरुवातीला त्रिवेदी दिनला राज्यसभा दिली आहे. मग त्याच्यावरती तुमचे सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत दाढीवाले, हा दाढीवाले काडीवाले, त्यांना विचारा याच्यावर तुमचं काय मत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला राज्यसभा परत दिली, याच्यावर तुमचं काय मत आहे का? आता कोणाची लंका तुम्ही जाळणार आहात की तुमच्या शेपटीला आग लावून घेताय? हा लंकेला नाही, तुमच्या दाढीलाच आम्ही आग लावणार आहोत. तुमची दाढीच आम्ही पेटवणार आहोत, हे लक्षात घ्या. त्यांना सांगा जाऊन, तो ऐकत असेलच ते. आता आज मी मुद्दाम त्यांचा गुंडांबरोबरचा फोटो टाकला नाही, थोडी त्यांना गॅप दिलेली आहे, विश्रांती. जरा घाबरले आहेत ते, अस्वस्थ आहेत, झोप येत नाही त्यांना. कारण लवकरच असे काही फोटो माझ्याकडून येणार आहेत, बरं का, की अमित शहांना सुद्धा विचार करावा लागेल की काय माणूस नेमलाय मी. चला, ठीक आहे, चला.